अंकुश जी सावंत यांच्याकडे आमचे 1500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे राकेश कांबळे यांच्याकडे आमच्या मंडळाला 2000 रुपये देणगी आलेले आहेत. जरी स्वीकार झाला मंडळ आभारी आहे. राकेश त्यानील त्याचप्रमाणे प्रमोदजी नागटी उपाध्यक्ष शिस्त 500 रुपये. मिलिंद काते उपसरपंच नागलोली यांच्याकडे आमच्या मंडळाला 1000 रुपये देणगी आलेले आहे. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. रुद्र प्रमोद वारंगे यांच्याकडे आमच्या मंडळाला वारगे यांच्याकडे आमच्या 1500 रुपये देणगी आले. देणगीचा स्वीकार झाला मंडळ आभारी आहे. प्रणय मधुकर चाळके यांच्यावर आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी आले. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. श्रीकांतजी शेलार उपाध्यक्ष रायगड जिल्हा यांच्याकडे आमच्या मंडळाला 1000 रुपये देणगी आले. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. रमेशजी गरत माजी सरपंच शिस्ते यांच्याकडे आमच्या मंडळाला 1500 रुपयाची देणगी आले. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. रत्नाकर पाटील यांच्याकडे आमच्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. ऋषिकांत गायकर गुरुजी यांच्याकडे आमच्या मंडळाला 250 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा आभारी आहे. विकास दिवेकर कोंडेपंचधर यांच्याकडे आमच्या मंडळाला 101 रुपये देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. सिद्धेश अंधलेकर सर यांच्याकडे आमच्या मंडळाला 151 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. गजानन चाळके माजी अध्यक्ष यांच्यावर आमच्या मंडळाला 1100 रुपये म्हणजे 1100 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचा ऋणी आहे. आमचे मित्र राजेश पै यांच्या हस्ते यांचा सत्कार केला जातोय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक मस्तपैकी आणि आनंददायी अशी ऑफर आलेली आहे. एक बोनस आणि दोन खेळाडू बाद कराल. एक बोनस प्लस पॉईंट जो मिळवेल त्याला बागळ ग्रुपचे आमदार दमदार आमदार बागळ बिल्ला ग्रुप यांच्या आमदार दमदार आमदार यांच्याकडून 500 रुपयाची देणगी येणार म्हणजे बक्षीस मिळणार आहे. दादासाहेब मोहम्मदभाई दादासाहेब यांच्याकडून मिळणार आहे. याची नोंद घ्यायची. एक बोनस प्लस पॉईंट जो मिळवेल त्यांना 500 रुपये मिळणार. प्रमोद चाळकेकडून सुद्धा बोनस प्लस 2 पॉईंट म्हणजे 2 पॉईंट घेतील त्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. प्रमोद नागटीकडून सॉरी प्रमोद त्याचप्रमाणे एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करेल त्यांना बागड बिल्ला ग्रुपचे कर्णधार रत्नाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. रत्नाकर पाटील यांच्याकडून 500 रुपये मिळणार आहेत. आणि जर कृपया हे मी बक्षीस सांगतो जर मिळवले नाहीत तर ते आमच्या मंडळाकडे जमा होतील तेव्हा तुम्ही आमच्याकडे देऊन ठेवा. एका चढाईमध्ये 2 जरी खेळाडू बाद केले तरी सुद्धा दोन्ही खेळाडूंनी दोन्ही संघाला 2 खेळाडू बाद केले तरी 500 रुपये अनिल पाटील 200 रुपये अनिल पाटील यांच्याकडून मिळणार आहे. गेम आहे रे.
उत्तम दर्जाचे खेळाडू आणि हा अंतिम सामना हा पाहण्यासाठी खूप एक उत्कृष्ट खेळाडू नमनवता खेळाडू त्याची हाईट जवळजवळ 7 फूट अशी आहे सुंदर 3-1 अशी चढाई हो आणि निडर बाद टू पॉइंट्स मिळालेले शांत वातावरणामध्ये विजय श्री कोणाला मिळेल याची अजून सुद्धा समजणार नाही असा हा सामना कबड्डी हा आहे कबड्डीमध्ये कोणी सांगू शकतो आणि सेमीफायनलचे सामने सुद्धा रंगतदार झाले आणि कोल्हापूर विरुद्ध हा मुंबई आंबेवाडी पोलादपूर असा हा सामना अतिशय सुरेख असा हा फलंदाजीचा आहे एक उत्तम दर्जाचे खेळाडू आहे बोनस प्लस 1 पॉइंट बोनस प्लस 1 पॉइंट जर घेतला तर बागळगिपचे दमदार आमदार दादासाहेब यांच्याकडून 500 रुपये मिळणार आहेत बोनस प्लस पॉइंट आणि जर 3 खेळाडू बाद केले तर आणि उत्तम पक्कड हेच ते पक्कड बाद महाराष्ट्राचे काळे साहेब लेखाजी काळे साहेब महाराष्ट्राचे कर्णधार सुद्धा होते अतिशय उत्तम दर्जाचे ते पक्कड करतात त्यांचे क्षेत्ररक्षण आहे आणि 3-1 असा हा चालू सामना कोल्हापूर विरुद्ध मुंबई या दोन संघाच्या दरम्यान चालू सामना आणि पाहायला मिळतोय आंबेवाडी पोलादपूर म्हणजेच ते मुंबईचे आमचे खेळाडू आहेत सर्व देखील बोनस प्लस पॉइंट 1 पॉइंट मिळाला तर ते दमदार आमदार दादासाहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळणार आहे ते सुद्धा आमच्याकडे देऊन ठेवा कारण आम्हीच देणार आहोत ते दोन खेळाडू बाद झालेत अनिल पाटील आपण 200 रुपये देऊन ठेवा रबाडा यांना 200 रुपयाचा पास ही मिळालेला आहे अनिल पाटील 200 रुपये देऊन ठेवा आता मात्र खेळाडूंनी मनावर घेतलेलं आहे त्याच्यामुळे बक्षीसही नक्कीच घेणार आहेत तरी कृपया माझ्याकडे पैसे देऊन ठेवा बोनस प्लस पॉईंट जर मिळवला तर दमदार आमदार दादासाहेब यांच्याकडून 500 रुपये मिळणार आहेत याची नोंद घ्यायची रबाडा यांना 200 रुपयाचा पास दिवशी अनिल पाटील यांच्याकडून मिळणार आहे एका चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केलेत त्यांनी उत्तम सुंदर अशी चढाई सुंदर चढाई लाथेनी कडे मारलेलं अतिशय सुंदर सांगतात का मला सांगतात प्लस प्लस पॉईंट जर मिळवला तर दमदार आमदार मोहम्मद भाई यांच्याकडून 500 रुपये मिळणार आहेत अजूनही संधी आहे दोन्ही खेळाडूच्या खेळाडूंना अजूनही विजय श्री कोणाला मिळेल हे सांगता येऊ शकत नाही
पैसे आम्हाला अरे मजा नहीं आ रहा है भाई बगते होते हेमने खोपते डांच करून घंटा हो अजून बोनस प्लस पॉइंट कारण बागड ग्रुपचे सर्व बागड बिल्ला चे सर्वस्वी दमदार आमदार मोहम्मद भाई यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. कृपया त्वरित आपण एक बोनस प्लस पॉइंट घ्यायचं आहे 500 रुपये जे मानकरी व्हायचे आणि एका चढाईमध्ये जर तीन चालू बाद केलं तर रत्नाकर पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळणार आहे. आणि आता मात्र संधी आहे म्हणून अतिशय सुरेख अशी पक्क चक्रपती उत्तम दर्जाचे खेळाडू रसिक म्हणताय उत्तम उंची उत्तम चढाई आणि दोन खेळाडू पुन्हा बाद केलेले आहेत. मला वाटतं दोन खेळाडू बाद केलेले रबाड आहे पुन्हा एका कडेमध्ये दोन खेळाडू बाद केले कोंबडी पाहिजे नाही रे गावठी कोंबडी पाहिजे कोंबड्या पाहिजे नाही रे मार लंच अण्णा घरी झाला आपण त्याला ट्रॉफी तुमची माझं पैसे आता सगळं दाखवशी बोल आता हा सगळं दाखवशी वे आता सगळं दाखवशी काय देऊ कोंबड्या का कोंबडी लिंबू लिंबू का लिंबू टाकू शेवटच्या समोरचा मी कुठे झाला अजून सामना संपलेला नाही. उत्तम अतिशय सुरेख अशी चढाई तो उभा आहे बघितलं मुशवाला जास्मीनच्या बाजूला आहे बा आपल्या तो डोडवा फुटलाय तो त्याचा आहे तो 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 मुशीवाला चांगलं रणय
कृपया ओम चिंबादेवीच्या मंडळाच्या सर्व संघातील खेळाडूंनी आपण मागे थांबायचं आहे आणि आजू सामना संपलेला नाही याची नोंद घ्यायची. झाली ना झाली.